खरतर अजित पवार आजच्या कार्यक्रमाला नव्हते, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. शरद पवार यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि एकनाथ खडसे यांची व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधल्याचं जाहीर केलं आणि तो व्हिडिओ सुद्धा दिला. त्यांचा संवाद साधून अजित पवार आणि एकनाथ खडसे या दोघांचं व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलणं करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आणि त्या दोघांमध्ये संवाद करून सगळं काही अलबेल आहे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे जी बातमी माध्यमांमध्ये सुरू होती की अजित पवार कुठेतरी नाराज आहेत का, पण त्या सगळ्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिसला. खरं तर अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सुद्धा एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं. काय म्हणालेत अजित दादा, आपण एक नजर टाकूया. राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. माननीय खडसे साहेब ऋणिताईंच्या पक्ष प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला एक ऊर्जा मिळेल, बळ मिळेल अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल हे सांगायला सुद्धा ते विसरले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत असं सुद्धा अजित दादांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. खरं तर एकनाथ खडसे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर छगन भुजबळ यांनी सांगितलं की भाजपमध्ये त्यांचा केवळ अपमान होत होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आलेत आता त्यांचा सन्मान होईल. एक मोठा नेता जो आहे तो आज राष्ट्रवादीजवळ आलाय. हो, आनंद आहे. आणि खडसेसारखा नेता हा निश्चितपणे जळगावमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती वाढवल्याशिवाय राहणार नाही. भाजपने पहिली टीका केली, आता खडसेंना चॉकलेट मिळणार की काय मिळणार बघावं लागेल. आम्ही तुमच्यासारखा त्यांचा अपमान करणार नाही, त्यांच्या 40 वर्षाच्या सेवेचा अपमान करणार नाही. त्यांना पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान देईल. नक्कीच, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे तो सन्मान दिल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणं द्या. छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना एक उत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेला. विडिजर्नलिस्ट विनायक सा, प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रविकरण देशमुख सर आहेत. देशमुख सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. एकनाथ खडसे यांचा अखेर पक्षप्रवेश झालेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते गेलेले आहेत, पण आज त्यांनी एक खुलं आव्हानसुद्धा दिलं. दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक तर ईडी लावली तर सीडी लावेन आणि भूखंडाबद्दल सुद्धा ते बोलले. खडसेंच्या रूपानं आता राष्ट्रवादीच्या हातात एक अस्त्र सापडलंय का? राष्ट्रवादी त्यांचा उपयोग निश्चितच भारतीय जनता पक्षावर टीका करण्यासाठी करून घेणार हे आता दिसायला लागलेलं आहे. कारण खडसे नाराज आहेत, गेली अनेक दिवस चर्चा होतीच. आणि आपल्याला आठवत असेल की सप्टेंबर 2019 जेव्हा एमएससी बँकेच्या बाबतीमध्ये ईडीची चौकशी सुरू झाली तेव्हा खडसे यांचं विधान राजकारणामध्ये त्यावेळी गांभीर्याने घ्यायला घेतलं गेलं पाहिजे होतं आणि काही लोकांनी ते घेतलंही असेल की त्यावेळी ते असं म्हणाले होते की शरद पवार यांना ही नोटीस का काढण्यात आली मला समजत नाही, कारण त्यांचा याच्याशी काही संबंधच नाही. याचा अर्थ असा की खडसे हे गेले बरेच दिवस नाराज होते, निराश होते, चिडलेले होते. बरोबर. आता मला असं वाटतं की त्यांनी गेले अनेक दिवस आपली मानसिकता तयार केली होती की आज ना उद्या आपल्याला या पक्षातनं बाहेर पडावं लागणार आहे, त्या दृष्टीनं त्यांची पावलं पडत होती. आणि ही जी मानसिक तयारी आहे ही राजकारणामध्ये फार महत्वाची मानली जाते. आणि आता ते बाहेर पडल्यानंतर मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेससाठी सगळ्यात महत्वाचं काम ते असं करू शकतील की सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर हल्ला करायचं काम. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तेच हवं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रामध्ये आपले पाय मजबूत करायचे आहेत, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये. त्यासाठी ते त्यांचा उपयोग करून घेणार आणि त्या दृष्टीनंच हे सूचक विधान आहे
की सीडी म्हणजे तुम्ही ईडी ईडी आणत असाल तर माझ्याकडे सीडी आहे, म्हणजे त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिलाय की माझ्याकडे काहीतरी आहे जे तुम्हाला अडचणीत आणू शकताय. निश्चित. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये हा जो संघर्ष आहे तो संघर्ष टिपेला जाऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला दुखावलेले एकनाथ खडसे निश्चितपणे भाजपचा वचपा काढण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो.